नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये मानवाचे व्यवसाय या प्रकरणातील प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय आपण बघितले होते. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग आपण मागील प्रकरणात मागील व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की निसर्गावर आधारित जे व्यवसाय आहे ते व्यवसायांना आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. तर द्वितीयक व्यवसायामध्ये प्राथमिक व्यवसाय कच्चा माल आहे त्यावर आधारित जे व्यवसाय असतात त्यांना आपण प्रामुख्याने द्वितीयक व्यवसाय असे म्हणतो. प्राथमिक व्यवसाय पशुपालन, शेती, मासेमारी. तर द्वितीयक व्यवसायामध्ये जे उदाहरण आहे दूध आणि दुधापासून बनवणारे श्रीखंड, लोणी, चीज इत्यादी किंवा यासारखे व्यवसाय प्रामुख्याचा समावेश द्वितीयक व्यवसाय होतो. तर तृतीयक व्यवसाय या ठिकाणी आपण बघूया. मग आता प्रामुख्याने तृतीयक व्यवसाय म्हणजे काय की प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम जे व्यवसाय करतात त्या व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय असे म्हणतो. उदाहरणार्थ मालाची वाहतूक करणे, चढउतार करणे आणि मालाची विक्री करणे. तर हे झालं त्याचे उदाहरण. मग आपण बघूया की प्रामुख्याने प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना पूरक सेवा. मग आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे समजा तर इथे पशुपालन मधील दूध असेल, तर गाईचं दूध त्या ठिकाणी आपण हा कच्चा माल द्वितीय व्यवसायामध्ये आला, तिथून त्यापासून श्रीखंड, लोणी, चीज वगैरे यासारखे पदार्थ बनले. हाच द्वितीय व्यवसायामध्ये तयार झालेला माल जेव्हा वाहतुकीच्या सहाय्याने त्या मालाची चढउतार केली, तिची वाहतूक केली आणि त्यानंतर विक्री केंद्रावर त्याच्या पोहोचला आणि तिथे त्याची विक्री केली, म्हणजे या सर्व घटकांचा समावेश तृतीय व्यवसायामध्ये होतो. म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये असणारा जो काही दूध हा घटक आहे हा पशुपालन व्यवसायापासून आपल्याला मिळतो आणि दूध हा कच्चा माल द्वितीय व्यवसायामधील जो आहे तो त्या दुधापासून लोणी, चीज, श्रीखंड वगैरे बनवणे. हे बनवल्यानंतर तृतीय व्यवसाय हा द्वितीय आणि प्राथमिक व्यवसाय आधारित व्यवसाय आहे. मग येथे बनवलेले दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहे त्या पदार्थाची आपण काय केली, वाहतूक केली. वाहतूक करताना अनेक ठिकाणी तो माल आपण त्या चढवला असेल, उतरवला असेल, त्यानंतर त्या विशिष्ट दुकानामध्ये तो मॉलमध्ये पोहोचवला असेल, त्यानंतर त्याची विक्री झाली असेल. म्हणजे थोडक्यात प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना पूरक सेवा देण्याचं काम तृतीयक व्यवसाय हा करत असतो. थोडक्यात ही एक व्यवसायांची एक साखळी असते की प्राथमिक व्यवसाय हा द्वितीय व्यवसायाचे त्याला उत्तम प्रकारे साथ मिळाली तर प्राथमिक व्यवसाय हा भरभराटीस येतो. तर द्वितीय व्यवसायाला तृतीयक व्यवसायाचं चांगलं सहाय्य लागतं आणि अशा पद्धतीने हे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय व्यवसाय हे एकमेकांशी निगडीत असणारे व्यवसाय आहेत. त्यानंतर आपला शेवटचा व्यवसाय देखील राहतो तो म्हणजे चतुर्थक व्यवसाय. म्हणजे ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. कोणती सेवा? चतुर्थक व्यवसायातील सेवा. मग आता तृतीय व्यवसायामध्ये देखील हे लोक जे आहे माल वाहतूक करणे, मालाची विक्री करणे हे देखील आपल्याला सेवा देतात. कशाची सेवा देतात? माल पोहोचवण्याची. ती एखादा ग्राहक घेण्यासाठी आला असेल तर त्याला ती वस्तू देण्याची सेवा करतात. परंतु इथे तृतीय व्यवसायातील सेवा देण्यामध्ये आणि चतुर्थी व्यवसायातील सेवा देण्यामध्ये बदल आहे. बदल एवढा आहे की तृतीय व्यवसायामध्ये सेवा देण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी किंवा तिची विक्री करण्यासाठी विशेष अशा प्रावीण्याची गरज नसते. चतुर्थी व्यवसायामध्ये मात्र तसं नाही. इथे म्हटले विशेष प्रावीण्याची गरज असते. उदाहरणार्थ आपण डॉक्टर बोलूया तर तृतीय व्यवसायामध्ये एखादा व्यक्ती जर म्हटला की मला त्या ठिकाणी काय व्हायचंय, मी त्या ठिकाणी डॉक्टरचं काम करून त्याला चालेल का? नाही. तर डॉक्टर होण्यासाठी त्याला विशेष त्याने प्रावीण्य प्राप्त केलं असेल तरच तो लोकांना आरोग्याची सेवा उपलब्ध करून देऊ शकतो, अन्यथा देऊ शकत नाही. म्हणजे चतुर्थ व्यवसायामध्ये प्रामुख्याने विशेष प्रावीण्याची गरज असते आणि ही सेवा देणारे जे याच डॉक्टर, नर्स असतील यासारखे जे विशेष सेवा देणारे व्यक्ती असतात त्यांचा समावेश चतुर्थ व्यवसायात त्या ठिकाणी होत असतो. अशा पद्धतीने तृतीय व्यवसायामध्ये सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज नसते, चतुर्थ व्यवसायामध्ये सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. म्हणून चतुर्थक हा व्यवसाय त्या ठिकाणी थोडासा वेगळा या ठिकाणी होतो. इथे विशेष प्रावीण्याची विशेष त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी भासत असते. तर प्रामुख्याने आपण जर बघितलं हे झाले आपले चतुर्थक व्यवसाय. तर पेज नंबर 63 वरती 10.2 ची आकृती आहे. त्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र देखील दिलेलं आहे आणि त्यांनी वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे की तुम्ही प्राथमिक, द्वितीय, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय या दिलेल्या चित्राचं या चार व्यवसायामध्ये काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे.
यादी सहज सोप आहे एक वर्गीकरण मी तुम्हाला करून दाखवतो बघा ऊसाचे शेत आहे तर थोडक्यात हा कोणता व्यवसाय प्राथमिक व्यवसाय त्यानंतर तिथे मालाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वगैरे आहे तर साहजिकच आहे त्याकनी इथे तृतीय व्यवसाय मालाची वाहतूक चढउतार वगैरे करणे तृतीय व्यवसाय त्याकनी तर अशा पद्धतीने इथे अनेक चित्र देखील आहेत ते चित्रावरून आपल्याला त्याची विभागणी प्राथमिक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ व्यवसायात करायचे आहे मग प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हे जे काही व्यवसाय आहेत हे फक्त आपल्या भारतात चालतात का मग प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थ व्यवसाय तर नाही संपूर्ण जगात त्याने हे व्यवसाय देखील चालत असतात आणि सर्व व्यवसायांमधून देशात हे व्यवसाय फक्त जगात चालतात मग त्यामध्ये आपण अनेक गोष्टींची आयात करतो अनेक गोष्टींची निर्यात करतो अनेक गोष्टींचं आपण उत्पादन घेतो आणि ह्यावरूनच आपल्या संपूर्ण देशाचं वार्षिक उत्पन्न त्याकडी ठरत असतं मग त्यामध्ये प्राथमिक व्यवसायात किती टक्के लोक आहेत द्वितीय व्यवसायात किती देशातील किती लोकसंख्या आहे त्यांची गरज त्यातून ते उत्पन्न मिळवतात तृतीय व्यवसायात किती लोक गुंतलेले आहेत चतुर्थ व्यवसायात किती लोक गुंतलेले आहेत यावरून त्या ठिकाणी त्याची काय केली जाते विभागणी केली जाते आणि प्रामुख्याने मग त्यातून त्या ठिकाणी तो देश विकसित आहे विकसनशील आहे की अविकसित आहे हे त्या ठिकाणी ठरवलं जात असत मग आपण जर बघितलं तर या ठिकाणी पेज नंबर 64 वरती त्या ठिकाणी तीन त्या ठिकाणी सर्कल दिलेले आहेत आणि त्यामध्ये पहिलं सर्कल त्या ठिकाणी आहे बांगलादेश या देशाचं द्वितीय सर्कल त्या ठिकाणी आहे संयुक्त अरब अमिरातचं आणि तृतीय त्या ठिकाणी सर्कल आहे टर्की या देशाचं मग या ठिकाणी त्यांनी प्रत्येक व्यवसायाचं काय दिलेलं आहे प्रामुख्याने तिथे डिव्हायडेशन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यातून त्यांनी प्राथमिक व्यवसाय द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय असे या ठिकाणी त्यांनी भाग त्या ठिकाणी केलेले आहेत मग त्यांनी पण आपल्याला सहज समजतं की या ठिकाणी बघा बांगलादेश या देशाचं त्यांनी दिलेलं आहे की बांगलादेश या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त आहे द्वितीय व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण किंवा त्यातून मिळणारे उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण हे 2 नंबरला आहे आणि तृतीय व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण हे 3 नंबरला आहे मग इतर जे काही चार्ट आहे इतर जे काही सर्कल आहे त्या सर्कल जे काही डिव्हायडेशन आहे इतर देशांचं त्यामध्ये संयुक्त अरब अमिरात आणि टर्की यांचं देखील त्याच पद्धती दिलेलं आहे ते देखील त्या निरीक्षणावरनं त्याने आपल्याला त्या वर्तुळावरनं आपल्याला समजतं की कोणत्या देशामध्ये कोणत्या व्यवसायात लोक जास्त प्रमाणात गुंतलेले आहेत किंवा जास्त प्रमाणात तो व्यवसाय करतात यावरनं आपल्याला ते सहज देखील लक्षात येतं तर या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने मानवाचे व्यवसाय या प्रकरणात आपण प्राथमिक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ हे व्यवसाय त्यांनी बघितले आणि हे प्रकरण अतिशय साधं आणि सोपं आणि सरळ देखील होतं अतिशय मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी या चार व्यवसायामध्ये कशा प्रकारे व्यवसाय करतो आणि त्यातून स्वतःचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने भागवतो हे यातून आपल्याला स्पष्ट होतं सर्वांनी हे प्रकरण नीट हा व्हिडिओ देखील बघायचा आहे आणि त्यानंतर याच्या खाली जे काही स्वाध्याय आहे स्वाध्याय देखील आपण सोडवायचा आहे धन्यवाद.